संकल्पाची शक्ती। जेव्हा कोणी एखादा व्यक्ती संकल्प करतो तेव्हा त्याच्या आतमध्ये एक भूकंप निर्माण होतो। ही प्रकृती त्याच्या सुरात सूर मिळवते। कोणीतरी खरंच म्हटलं आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला पूर्ण मनापासून करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्या वस्तूला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागतं। अट फक्त एकच असते, ती म्हणजे त्या वस्तूला त्या गोष्टीला संपूर्णतेने मिळवण्याची इच्छा आपल्यामध्ये असायला हवी। थॉमस अल्वा एडिसनने संकल्प केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बल्ब बनवणारच। मग 9999 वेळा त्यांना त्यामध्ये अपयश आले, परंतु 10,000 वेळी त्यांचा संकल्प फळाला आला आणि त्यांनी ह्या जगाला दाखवून दिले की संकल्पामध्ये किती ताकद असते। अलेक्झांडर ग्राहम बेलने लोकांना सांगितले होते की ते तरंगांसोबत बोलून दाखवतील, त्यावेळी लोक त्यांना वेडा म्हणाली होती, परंतु ते त्यांच्या निश्चयावर ठाम होते कारण त्यांनाही माहीत होतं की संकल्पामध्ये किती ताकद असते। जर आपण निश्चय केला तर ह्या जगात अशी कोणतीही ताकद नाही जी आपल्याला थांबवू शकेल। हे जग आपल्याबद्दल काय विचार करते याने काहीही फरक पडत नसतो। फरक पडतो तो ह्या गोष्टीने की आपण स्वतः आपल्याबद्दल काय विचार करतो। एखादा वेडा होतो जेव्हा त्याच्या आतमध्ये एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जागा होतो, जेव्हा त्याच्या आतमध्ये आग लागते आपली स्वप्ने पूर्ण करण्याची। सचिन तेंडुलकरला आज संपूर्ण भारत, भारतच काय तर संपूर्ण जग ओळखते। ते फक्त आणि फक्त त्यांच्या संकल्पामुळेच आज क्रिकेटचा देवता बनले आहेत। असा कोणताच शिखर नसतो जिथे आपण पोहोचू शकत नाही। आज बिल गेट्स, स्टीव जॉब, विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी, नरेंद्र मोदी, अब्राहम लिंकन ही लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। तुम्हाला काय वाटते, काय रहस्य असेल त्यामागचं? त्यांनी कधीही हा विचार केला नाही की त्यांच्यासमोर पडलेलं काम ते करू शकत नाही। उलट त्यांनी हा विचार केला की ते काम माझ्या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही। एकतर आपण एखादं काम करतच नाही आणि केलं तर मग असं करा की ते काम आपल्यासारखं कोणीही करू शकत नाही। तर मित्रांनो, तुम्हीही आज जीवनात स्वतःशी एक संकल्प करा आणि स्वतःला त्यामध्ये वाहून टाका आणि स्वतःशी म्हणा की माझा जन्म ह्याच कामासाठी झाला आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे काम करणारच। खरं सांगतो, एक दिवस तुमचा हाच विश्वास तुम्हाला नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाईल। गरज आहे फक्त त्या एका संकल्पाची, एक असा कणखर संकल्प जो तुटूनही तुटणार नाही। आजच स्वतःशी एक शपथ घ्या की जोपर्यंत मी माझे लक्ष गाठत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। ह्या जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक म्हणजे ती जी ह्या जगाच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला बदलतात आणि दुसरी म्हणजे ती जी आपल्या संकल्पाने ह्या संपूर्ण जगालाच बदलून टाकतात। मग आता स्वतःलाच विचारा की आपण कोणत्या लोकांमध्ये मोडतो। जर तुम्ही जीवनात मोठं नाव कमवू पाहत असाल, इज्जत कमवू पाहत असाल, पैसा कमवू पाहत असाल, काहीतरी बनू पाहत असाल, मग ते डॉक्टर असू द्यात, इंजिनियर असू द्यात, वकील असू द्यात, IAS असू द्यात, यूट्यूबर असू द्यात, आर्किटेक्चर असू द्यात, संगीतकार असू द्यात, ब्लॉगर असू द्यात, एंटरप्रेन्युअर असू द्यात किंवा बिझनेसमॅन असू द्यात, पण जे काही बनायचंय ना त्यावर जीव ओवळून टाका आणि दाखवून द्या ह्या जगाला की तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही। दाखवून द्या त्यांना की यू आर युनिक। आणि जर तुम्ही खरंच आधीपासूनच युनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।